माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन झालंय। महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनाची बातमी आपण पाहताय। माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन झाल्याची बातमी आहे। महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून त्यांची ओळख होती। गणपतराव देशमुख यांची प्रकृती काही दिवसांपासून चिंताजनक होती। माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन झालंय। गणपतराव देशमुख यांनी 12 वेळा निवडणूक लढवलेली होती, त्यापैकी 11 वेळा त्यांनी निवडणूक जिंकलेली होती। माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन झालंय। महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून त्यांची ओळख होती। त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून चिंताजनक होती। त्यांच्यावरती उपचार देखील सुरू होते, मात्र त्यांची प्राणज्योत ही मालवलेली आहे। तर माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन झालंय। माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन झाल्याची बातमी आपण पाहताय। महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन झालेलं आहे। आणीबाणीच्या काळामध्ये त्यांनी तुरुंगवास देखील भोगलेला होता। तर माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन झाल्याची बातमी आपण पाहताय। तर माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन झालेलं आहे। याविषयी आपण अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत सुरेश ठमके सर जोडले गेलेले आहेत। सुरेश सर, काय सांगाल, माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनाची बातमी समोर आली आहे, काय माहिती आहे? निधन आज झालेलं आहे। आता त्यांचं वयाच्या 95व्या वर्षी झालंय निधन। 2019 निवडणुकीत त्यांनी माघार घेतली होती। तब्बल 54 वर्ष त्यांनी सांगोला विधानसभेचं प्रतिनिधित्व केलंय। 1962 पासून ते राजकारणात आहेत। 1977 साली ते पुन्हा एकदा निवडून आले होते, मात्र आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवास भोगलेला आहे। सर्वात ज्येष्ठ आमदार होते विधानसभेतील। आतापर्यंत त्यांनी अनेक जी स्थित्यंतरे ती पाहिलेली आहेत। पुलत सरकारमध्ये ते मंत्री सुद्धा होते। आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवास भोगला होता। 1962 पासून ते राजकारणामध्ये आहेत। 1977 मध्ये त्यांनी विधानसभेचं विरोधी पक्षनेतेपदही सांभाळलं होतं। 1978 शरद पवार यांनी पुलतचा जो प्रयोग केला, त्या प्रयोगामध्ये ते मंत्री सुद्धा होते। सुरेश सर, गेल्या काही दिवसांपासून गणपतराव देशमुख यांची प्रकृती अस्थिर होती, त्यांच्यावरती उपचार देखील सुरू होते, या संदर्भात काय माहिती? गणपतराव देशमुख यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून आता वार्धक्यामुळे त्यांची प्रकृती ढासळली होती। ते मंत्रालयात किंवा विधान भवनातही फारसे दिसत नव्हते, मात्र बसने प्रवास करणारा, टॅक्सीने फिरणारा अशा पद्धतीचा आमदार म्हणून ते लोकप्रिय होते। अत्यंत साधी राहणी आणि अत्यंत साध्या विचारसरणीचे ते आमदार होते। सुरेश सर, धन्यवाद। तुमची प्रतिक्रिया आणि भावना पोहोचलेल्या आहेत। माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन झालंय। तर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अशोकरावजी, माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन झालंय, तुमच्या काय भावना आहेत? गणपतरावजी देशमुख हे राज्याचे अतिशय ज्येष्ठ नेते होते आणि फार प्रदीर्घ काळ हे राज्यामध्ये आमदार म्हणून सभागृहामध्ये त्यांची कारकीर्द आम्ही फार जवळून पाहिलेली आहे। अतिशय निस्वार्थपणे त्यांनी आपलं जीवन कार्य या ठिकाणी खूप मोठ्या कष्टाने त्यांनी व्यतीत केलं होतं आणि राज्याच्या आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्यामध्ये त्यांचा जो मतदारसंघ त्या भागात खूप मेहनतीने त्यांनी आपलं अतिशय राजकीय जीवन प्रवास जो आहे हा त्यांचा राहिलेला आहे आणि स्वच्छ चारित्र्याचे ज्येष्ठ नेते आणि मंत्रिमंडळात सुद्धा मंत्री म्हणून आम्ही त्यांच्या बरोबर एकेकाळी काम केलेलं आहे। एवढंच नव्हे तर माझ्या वडिलांच्या काळात सुद्धा ते मंत्रिमंडळामध्ये शंकरराव चव्हाण साहेब आणि ते त्यांनी एकत्रपणे काम केलेलं आहे। अशा प्रकारचा ज्येष्ठ नेता हा आमच्यातून जाणं आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद बाब आहे। अतिशय वय भरपूर झालं होते याची आम्हाला जाणीव आहे, पण त्यांच्यासारखे अनुभवी, त्यांच्यासारखा एक महाराष्ट्राच्या राजकीय जीवनपटावर अतिशय स्वच्छपणे जीवन जगणारा आणि निस्वार्थपणे समाजसेवा करणारा असे गणपतराव देशमुख यांचं वर्णन करावं लागेल।
त्यांच्या जाण्याने निश्चितच महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचा एक फार मोठा व्यक्तिमत्व हे आमच्यातून निघून गेल्याची दुःखद भावना आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे। अशोकरावजी, गणपतराव देशमुख यांच्याकडे साधं राहणीमान आणि उच्च विचारसरणी अशा पद्धतीने पाहिलं जायचं, ते विधान भवनामध्ये देखील एसटीनं प्रवास करून यायचे, त्यांच्या साधेपणाबद्दल तुमची भावना काय? आपण म्हणता की खरं अतिशय साधेपणाने राहायचे, एवढे अनेक वर्ष राजकीय जीवनात असताना मी त्यांनाही कधीही म्हणजे त्याचा गर्व किंवा अभिमान किंवा आपण फार ज्येष्ठ असं कधी त्यांनी दर्शवलं नाही, ते त्या सामान्य व्यक्तीप्रमाणेच राहिले ते। आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे एसटी बसने साधेपणाने प्रवास करायचे, कधी बडेजाव पण त्यांच्या आयुष्यात कधी राहिलेला नाहीये, आणि मग एक साधा एक सामान्य माणसाचा प्रतिनिधी खऱ्या अर्थाने अशा पद्धतीचं त्याचं जीवन मन राहिलेलं आहे। धन्यवाद अशोकरावजी, तुमची भावना आणि प्रतिक्रिया पोहोचलेली आहे, तुर्तास धन्यवाद। तर माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन झालंय। तर ज्येष्ठ पत्रकार बंधुराज लोणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। बंधुराज जी, काय सांगाल, माजी आमदार गणपतराव देशमुख यांचं निधन झालंय, तुमच्या आठवणी तुमच्या भावना काय? संयुक्त महाराष्ट्राच्या नंतर जी पिढी होती किंवा स्वातंत्र्यानंतरची जी एक निस्वार्थी पुरोगामी विचाराची जी पिढी महाराष्ट्रात होती, मला वाटतं की गणपतराव देशमुख या पिढीचे शेवटचे प्रतिनिधी असावेत। साधारणपणे 50 वर्षाहून अधिक काळ त्यांनी संसदीय राजकारण केलं, त्यांच्या नावाने तो जवळपास विक्रम आहे असं आपलं म्हणलं तरी काही वावगं होणार नाही। 50 वर्ष ते महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये काम करत होते। रोजगार हमीसारखं खातं जे इतर मंत्री साधारणपणे नाकारतात, पण रोजगार हमीसारखं खातं गणपतरावांनी कधी काळी मागून घेतलं होतं। आणि या खात्यामध्ये गोरगरिबांसाठी, महाराष्ट्रातल्या शेतकरी शेतमजुरांसाठी एक भरीव कामगिरी गणपतराव देशमुख यांनी केलेली आहे। ते शेतकरी कामगार पक्षाचे नेते जरी असले तरी एकूणच महाराष्ट्रामध्ये पुरोगामी चळवळीचा एक प्रमुख चेहरा असंही गणपतरावांकडे आपण बघितलं तरी चालेल। गणपतराव देशमुखांची संसदीय कारकीर्द जेवढी दैदिप्यमान होती, जेवढी उज्ज्वल होती, तसंच त्यांचं राहणीमान जे आहे, तसंच त्यांचं साधेपण जे आहे, तेही नजरेत भरणार होतं। पत्रकार म्हणून आणि मी काही वर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या कृषीवन दैनिकामध्ये काम केलेलं आहे, त्याच्यामुळे गणपतराव देशमुखांचा माझा परिचय खूप जवळून होता। अनेकदा महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये मी त्यांच्यासोबत प्रवास केलेला आहे। विधिमंडळामध्ये शेतकरी कामगार पक्षाच्या तिसऱ्या आघाडीच्या कार्यालयामध्ये दुपारी ते मधल्या सुट्टीमध्ये विधिमंडळाच्या जेवायला यायचे, अतिशय शांतपणे आणि सर्व कार्यकर्त्यांशी बोलून त्यांच्याशी गप्पा मारत आणि सर्वांची विचारपूस करत गणपतराव आपला दिनक्रम सुरू ठेवायचे। गेले काही दिवस ते आजारी होते आणि एक महाराष्ट्रासाठी आजचा हा दिवस आहे तो अतिशय दुःखद दिवस आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। बंधुराजजी, गणपतराव देशमुख यांचा राजकीय प्रवास हा मोठा होता, शेतकऱ्यांसोबत त्यांनी कधीही सलोखा तुटू दिला नाही, म्हणून ते शेतकऱ्यांचे नेते म्हणून देखील संबोधले जात, याविषयी काय प्रतिक्रिया भावना? मी जसं सांगितलं की रोजगार हमीसारखं जे खातं आहे ते साधारणपणे कोणी घ्यायला तयार नसतं, कारण त्या खात्यामध्ये तसं ते काय मलाईदार खातं असं मानलं जात नाही। पण गणपतराव देशमुखांनी मागच्या सरकारमध्येही ते होते, त्याच्यापूर्वी शरद पवारांच्या नेतृत्वाखालील पुरोगामी आघाडीचे जे सरकार आलं होतं त्या सरकारमध्येही ते होते। आणि जे खातं जे आहे त्यांनी मागून घेतलं होतं स्वतःकडे। आणि शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न, शेतमजुरांचे अनेक प्रश्न सातत्यानं अतिशय संयमीपणे पण तेवढ्याच प्रभावीपणे ते विधिमंडळात मांडायचे। आणि अलीकडच्या काळामध्ये जो राखीव जागेचा किंवा आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, धनगर समाजांना आरक्षण दिलं पाहिजे वगैरे, ते स्वतः धनगर समाजाचे होते, मात्र या बाबतीमध्ये 11 स्तरी भूमिका गणपतरावांनी कधीही घेतलेली नाही। कोणताही विषय असो अतिशय अभ्यासपूर्ण आणि शांतपणे ते मांडायचे। महाराष्ट्रामध्ये शेतमजुरांना जे किमान वेतन देण्याचा जो प्रघात पडला किंवा जो कायदा आला त्याच्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग होता। शेतमजुरांचे, शेतकऱ्यांचे, शेतकरी महिलांसोबत त्यांची नाळ जी आहे ती शेवटपर्यंत जोडलेली होती। या समाज घटकांसाठी शेवटच्या क्षणापर्यंत ते लढत होते, विधिमंडळात असतील किंवा विधिमंडळाच्या बाहेर रस्त्यावर असतील। गणपतरावांनी आपली जी नाळ आहे शेतकरी शेतमजूर या समाजाची कधीही तुटू दिली नाही। आपण जर विधिमंडळातल्या त्यांच्या कार्याचा आमदार म्हणून जर अभ्यास केला तर त्यांच्या नावाने हजारो प्रश्न या विचारते त्याने विचारलेले आपल्याला आढळून येतील। खरं तर एवढा अभ्यासपूर्ण गेल्या काही वर्षामध्ये विधिमंडळामध्ये फारसं कोणी बोललेलं आपल्याला दिसत नाही। जेव्हा गणपतराव या विषयावर बोलायला उभं राहायचे
तेव्हा सत्ताधारी पक्षाचे नेते सत्ताधारी पक्षाचे मंत्री ही अतिशय शांतपणे ते ऐकायला बसायची अशी गणपतरावांची खाती होती असा त्यांचा विधिमंडळामध्ये प्रभाव होता. कारण एक तर त्यांचा निस्वार्थीपणा असेल आणि दुसरं असं त्या विषयाचा आणि त्या समाज घटकाची त्यांची जी जुळलेली न्याय होती त्याची जी बांधिलकी होती या बांधिलकीमुळेच इतरांना त्यांचं म्हणणं ऐकून घेणं भाग पडायचं. गणपतराव केवळ गणपतरावांनी सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रामध्ये असताना सहकार क्षेत्रामध्ये सुद्धा मोठं काम केलं आहे. त्यांची जी सूतगिरणी आहे त्या सूतगिरणी गेल्या कित्येक वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये एक नंबरची त्यांची सहकार क्षेत्रातली सूतगिरणी आहे. महाराष्ट्रामधून कधी त्यांना कापूस कमी पडला तर शेजारच्या कर्नाटकामधले शेतकरी स्वतःहून त्यांना. बंधुराजी अतिशय महत्वाची माहिती गणपतराव देशमुख यांच्याबद्दलची तुम्ही पोहोचवलेली आहे. गणपतराव देशमुख यांचं निधन झालंय. महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती आणि आज त्यांचं निधन झालं. तर गणपतराव देशमुख यांचं निधन झालेलं आहे. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या वतीनं देखील गणपतराव देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली.